राज्यभरामध्ये पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन केलं। नागपूरमध्ये शिवसेनेनं मोर्चा काढला। पक्षाच्या रेशीमबाग कार्यालयाजवळून सुरू झालेला हा मोर्चा कॉटन मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर तिथं कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं महागाईचं राक्षस करून अनोखं आंदोलन केलं। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर शिवसैनिकांनी शेणी पटवून महागाईची होळी केली। दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा यावेळी शिवसेनेनं आरोप केला। आम्ही सरकारमध्ये सहभागी असलो तरी ते जनता जी त्रस्त झाली आहे, महागाईमुळे त्रस्त झाली आहे, पेट्रोलच्या दरवाढीमुळे, डिझेलच्या दरवाढीमुळे ते आणि गॅसमुळे, घरगुती गॅस वापराचा जो आहे आणि प्रामुख्याने महिला आणि त्यांना घर चालवताना जी तारेवरती कसरत करावी लागते त्या जनतेच्या सोयी करतात, जनतेला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे त्याकरता शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही लोकांच्या सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे। गोर गरीब सर्वसामान्य जे पेट्रोल डिझेल भरतात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा काढायचा आणि धनदांडग्यांसाठी निर्माण करण्यात आलेली 110,000 कोटीची ती बुलेट ट्रेन ह्यावर घालायचा, याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि आज ज्यावेळी सोशल मीडियामधून त्यांची ही लखतरं ज्यावेळी टांगली जात आहेत विशेष त्यावेळी एक फतवा काढला जातोय, अक्षरशः देशामध्ये आणीबाणी चालली का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। ही हिटलरशाही आहे। टप्प्याटप्प्यानं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या पद्धतीनं आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महागाईच्या विरोधात आंदोलन उभं करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।